नरेश मस्केजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडले रहा. आपल्यासोबत ठाकरेगडाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, नरेश मस्के सुद्धा आहेत आपल्यासोबत जोडले गेले आहेत, तुम्हाला ऐकतायत ते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंना आठवण करून देतोय की बाळासाहेबांनी नेमकं काय म्हटलेलं होतं की ज्याचा आता उद्धव ठाकरेंना विसर पडलाय. मस्के वगैरे लोक काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, परंतु एक आठवण म्हणजे त्यांच्याकडे खूप आठवणी असतील पण त्यांना कदाचित अभ्यास कमी असेल, तर त्यांना जरा संदर्भातही सांगितलं पाहिजे. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार ठरल्या तेव्हा वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की पक्ष कुठला आहे हे महत्वाचं नाही, जर माझ्या महाराष्ट्रातली मराठी व्यक्ती जर त्या पदापर्यंत पोहोचत असेल तर मी माझे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून त्या प्रतिभाताई पाटलांच्या साठी आमचे शिवसेनेचे सगळे खासदार मतदान करतील. आता मी दुसरा भाग दुसरा भाग सांगते. 28 पक्षांचं एकत्रीकरण करत 2024 एका मोठ्या लढाईसाठी सुरुवात करताना जर त्याचं यजमानपद महाराष्ट्राला मिळत असेल, एका मराठी माणसाला मिळत असेल, तर ज्या मराठी माणसाने गल्ली बोळातल्या लोकांना वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्या इतकी ज्यांची ऐपत करून दिली त्यांना याचं भान असायला पाहिजे. पण असो, राहिला प्रश्न की आम्ही का गेलो होतो, आम्ही कसे एक मिनिट थांबवते, आदित्य ठाकरे बोलतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.